खरीप पिकाच्या नुकसानीतून उभा राहत असलेला शेतकरी आता या अवकाळी पाऊस आणि गारपटीमुळे पुरता हवालदिल झालेला आहे. रब्बी हंगामातल्या पिकांना या अवकाळी पावसाचा फार मोठा फटका बसतो आहे. विदर्भ मराठवाड्यात पाऊस आणि गारपीट, रब्बीच्या पिकाला अवकाळी पावसाचा दणका, गारपीटीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. लांबलेल्या पावसानं खरीपाचं नुकसान केलेलं असतानाच आता पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू झाली. विदर्भामधल्या नागपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, वाशिम आणि अकोल्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेला कापूस भिजलाय. संत्र्यांच्या बागांनाही मोठा फटका बसलाय. ढगाळ वातावरणामुळे तूर आणि हरभऱ्यावर किडीचा प्रादुर्भाव झालाय. गारपीटीमुळे गव्हाचंही नुकसान झालंय. एक वेचा घेतला होता मी, दुसरा वेचा चालू होता. चालू असताना शेजे झालं नुकसान, यामुळे काही भेटत नाही आता. याच्यानंतर ना वेचा घेऊ शकत मी, पराठीला काही राहिलं नाही, त्यामुळे नवीन बोंड येत नाही. सर्व गारपीटमुळे जे बोंड होते ते गळून पडले. अवकाळी पावसामुळे जे शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे, त्यामध्ये जी तूर आहेत, तूर पूर्णतः खाली आलेली आहेत आणि संत्र्यावर मार बसल्यामुळे मृगबहासुद्धा सर्व जिरलेला आहेत. 2 एकर माझी केळी होती आणि या केळीला सकाळी 4 वाजता आलेली गार. या गारीमुळं भरपूर नुकसान झालेलं आहे. केळं फाटलेले आहे, झाडं पडलेले आहे आणि साधारण माझं नुकसान 3 लाखाचं झालेलं आहे. तिकडे मराठवाड्यातल्या हिंगोलीतही पाऊस झालाय. पावसामुळं पिकांचं नुकसान झालंय. शिवाय रोगराईचा प्रादुर्भावही होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणात पिकांची काळजी घेण्याचं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलंय. गोडकिडीच्या नियंत्रणासाठी किनॉल्फास किंवा क्लोरोपॅरिफास 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसंच करडी आणि ज्वारीवरील मावाकिडीसाठी डायमेथ्रेट 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. खरीपाच्या नुकसानातून शेतकरी सावरत असताना आता रब्बीवर अवकाळीचं संकट ओढवलंय. बदललेल्या निसर्ग चक्रामुळं आणि नैसर्गिक संकटाचा सामना करत शेती करणं शेतकऱ्यांसाठी अवघड होऊन बसलंय. श्रीकांत राऊत आणि गजानन देशमुख सह अमर काणे, झी 24 तास, नागपूर.